नमस्कार शेतकरी बंधूंनो, राहुल ॲग्रो फार्मर यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेतीविषयक आपल्याला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आपण सोबाबळीची नवीन लागवड जर करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर आपण हा व्हिडिओ बघितल्यानंतर जरी आपल्याला काही अडचण आली तरी माझ्या मला तुम्ही संपर्क करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 77 75 84 39 80, या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला परत कोणताच व्हिडिओ बघायची गरज भासणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सुरुवातीला आपल्याला लागण करायच्या अगोदर आपले रान तयार झाल्यानंतर आपल्याला आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपल्याला बेड सोडून घ्यायचे आहेत. बेड सोडल्यानंतर आपल्याला त्याच्यावर सोबाबळ लागण करायचे आहे. तर सोबाबळ लागण करताना बियाणे टोचताना आपल्याला 2 ते 2.5 फुटावर आपल्याला त्याचे बी टोचायचे आहेत. तर इथे आपण बघत आहे 2 ते 2.5 फुटावर याची लागण केलेली आहे. आणि आपल्याला सुरुवातीला बी टोचताना असे चिमटीमध्ये धरून टोचायचे आहेत. आणि एका ठिकाणी 2 2 3 3 बियाणे आपल्याला टोचायचे आहेत. इथे 2 2 3 3 बियाणे नाहीत, कारण सोबाबळीचे रोप मोठे आल्यानंतर फक्त एक एक राखायचे आहे. आपल्याला एक एक राखले आहे, या ठिकाणी फक्त एक एक ठेवायचं आहे. कारण एक एक ठेवल्यानंतर त्याची वाढ अगदी जोमाने वाढते आणि त्याचा बुंदा पण मोठा होतो. जर आपण एका ठिकाणी 2 2 3 3 जर बियाणे आहे तसे राखले तर त्याची वाढ पण लवकर होणार नाही आणि त्याचा बुंदा पण आहे तसाच राहणार. आणि बुंदा लहान राहणार आणि त्याची वाढ होणार नाही लवकर. तर आपल्याला फक्त एका ठिकाणी एकच राखायचं आहे रोप. नंतर व्यवस्थित उगवल्यानंतर आपण ते 2 2 3 3 जे बियाणे आहेत ते आपण उपडून टाकायचं आहे. तुम्ही ते उपडून टाकू शकता किंवा दुसरीकडे लावू शकता, पण शक्यतो बियाणे टोचलेलं एकदम भारी आहे, कारण रोप उपडून नंतर लावल्यानंतर त्याची वाढ लवकर होत नाही. तर आपण इथे बघत आहे उपडून रोप लावलेले आहे इथे बघा, आणि बियाणे लावलेले. जर ही आपण बघत आहे बी लावलेले आहेत, हे सर्व बी, हे फक्त याला फक्त 10 महिने झाले आहेत. 10 महिन्यामध्ये याची वाढ एवढी झालेली आहे, 2 परस एवढी वाढ झालेली आहे याची आपण बघत आहे. आणि रोप लावलेले बघा, फक्त लहान राहिले आहे एवढेच. तर आपल्याला शक्यतो बी लावायचे आहे, कारण रोप तयार करून जर आपण जर लावलं तर ते व्यवस्थित हे होणार नाही, त्याची वाढ लवकर होणार नाही. आणि सुरुवातीला आपल्याला ठिबक टाकायचे आहे, कारण आपण जर पावसाळ्यामध्ये जर त्याची लागण केली तर ठिबकची काय गरज नाही, पण पावसाळा संपायच्या टायमाला आपल्याला ठिबक करायचे आहे. कारण पावसाळा 4 महिना असतो आणि नंतर पावसाळा संपल्यानंतर काय मग आपल्याला ठिबक जर करावं लागणार. नंतर पाऊस असतो 4 महिने आणि नंतर आपल्याला त्याला 8 महिने पाणी देता येणार नाही, त्यामुळे त्याची वाढ पण लवकर होणार नाही. त्यामुळे आपल्याला साधे ठिबक करायचे आहे. असे काही नाही की भारीचे ठिबक करावं. आणि एक वर्षभर गेल्यानंतर त्याची वाढ संपूर्ण झाल्यानंतर आपण त्याला ठिबक काढून टाकू शकतो. आपण नंतर काही ठिबकची गरज नाही, कारण त्याची संपूर्ण वाढ झालेली असते. तर आपण हे बघत आहे याला 10 महिने झालेले आहेत. 10 महिन्यामध्ये याची एवढी संपूर्ण वाढ अशी झालेली आहे. आणि आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड सोडल्यामुळे दोन्ही रोपामधील अंतर 2.5 फूट ते तर आपण लावायचे आहे, पण रुंदी ही 5 फूट ऑटोमॅटिक राहते. त्यामध्ये 5 फूट रुंदी राहिल्यामुळं आपल्याला आतमधून फिरता पण येते आणि अगदी व्यवस्थित येते.
तर असा हा अर्धा एकराचा प्लॉट अगदी व्यवस्थित बनला आहे. तरी पण तुम्हाला सुबावळीविषयी कोणती पण अडचण आली तर तुम्हाला सुरुवातीला माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, तुम्हाला तुम्ही कॉल कधी पण कॉल करू शकता. अगदी व्यवस्थित असा हा सुबावळीचा प्लॉट तयार झालेला आहे. तुम्ही जर त्याची व्यवस्थित जर पाणी काय पावसाळ्यामध्ये लागत नाही पण तुम्ही नंतर जर त्याला पाणी सोडलं व्यवस्थित तर रोज सारखं पाणी सोडो असं पण काही त्याची गरज नाही. तुम्ही जर महिन्यातून एकदा जरी पाणी सोडलं ठिबकच्या साहाय्याने तरी त्याला बास आहे. आणि सुबाबळची बी लागवड करायची का रोप लागवड करायची हे नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. आणि आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.